जेएनपीटी ते अहमदाबाद हा अवजड माल वाहतुकीसाठी उभारण्यात येणारा रेल्वे मार्ग पनवेल व उरण तालुक्यातून जाणार आहे। या कामासाठी अनेक वहसती पाडण्यात येणार असून सोमवारी करंजडे येथील आदिवासी वाडीतील 12 घरे पाडण्यात आली, त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या आदिवासी बांधवांपुढे निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय। या बांधवांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची मंगळवारी भेट घेतली। आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीनं त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली आहे, तसंच सिडको आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या आदिवासींच्या निवाऱ्याची सोय करण्यासाठी पत्र देणार असल्याचं आश्वासन दिलंय। दिल्ली ते मुंबई आणि आता जेएनपीटी पर्यंत डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर, या डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉरच्या कामासाठी म्हणून करंजाडे या ठिकाणच्या काही आदिवासी बांधवांच्या घरांवरती काल रेल्वे आणि सिडको यांनी एकत्रित्या कारवाई केलेली आहे। या ठिकाणी राहत असलेले एकंदरीत 39 घरं, याच्यापैकी 27 घरं अधिकृत आणि बाकीची 12 घरं अनधिकृत असा शिक्का मारून काल यांच्या घरांवरती कारवाई करण्यात आली। या अनुषंगानं रेल्वेचे अधिकारी आहेत असाई जी किंवा याच्यापूर्वी देखील सिडकोच्या जॉईंट एमडींच्या बरोबर आमच्या बैठका झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही विनंती केलेली आहे की यांचं पुनर्वसन करा। या बाबतीमध्ये रेल्वे किंवा सिडको यांनी एक डेडलाईन ठरवली आणि या डेडलाईनच्या नंतरच्या घरांना परवानगी देणार नाही असं ठरवलेलं आहे आणि म्हणून काल ही कारवाई करण्यात आली। याच्यापूर्वी या लोकांच्या वरती कारवाई करण्यासाठी आल्यावर अनेक वेळेला आम्ही त्यांना थोपवलं, पण काल दुर्दैवानं ही कारवाई झाली आणि आता ही 8 घरं ही आता उघड्यावरती आलेली आहेत आणि अशाच पद्धतीने 4 आणखीन घरं यांच्यावर भविष्य काळामध्ये कारवाई करणार असे रेल्वेचे अधिकारी सांगतात। एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे प्रत्येक बेघराला घर देण्याच्यासाठी पाठपुरावा करताय, प्रत्येक घरापर्यंत नळानं पाणी पुरवठा करताय आणि अशा वेळेला करंजाडे शहरापासून इतक्या जवळ असणारं एक गाव, त्या गावाच्या हद्दीमधला हा आदिवासी पाडा, तिथल्या आदिवासींवरती बेघर होण्याची वेळ आलेली आहे। मला असं वाटतं की आपण माणूस म्हणून या बाबतीमध्ये जी शासकीय यंत्रणांची उदासीनता आहे या बाबतीमध्ये आपल्याला याची लाज वाटावी अशा पद्धतीचा हा प्रसंग आहे। खरं तर सिडको ज्या वेळेला या भागामध्ये आली 1970 साली, की सिडको यायच्या आधी इथे गावठाणं होती, या गावठाणांच्या बरोबर वाडे होते, आदिवासी पाडे होते। आता हे वाडे आदिवासी पाडे जर इथे सिडको आली नसती तर हे तसेच्या तसेच राहिले असते। आता रेल्वे आली आणि म्हणून रेल्वेच्या बाबतीमध्ये आता सिडकोनं भूमिका घेतली की रेल्वेच्या कॉरिडॉरमध्ये जी घरं जातील त्यांना आम्ही त्यांचं पुनर्वसन करू। कसं केलं तर त्यांना अवघे काहीतरी 12-13 लाख रुपये दिले आणि सांगितलं तुम्ही आता इथून उठा आणि जावी मिळेल तिथं जाऊन घरं बांधा। कुठं जातील ते 12-13 लाखामध्ये त्यांना जागा कोण देणार आणि त्यांचं घर कसं बांधून होणार याचा विचार सिडकोनं केला नाही, दुर्दैवानं रेल्वेच्याही अधिकाऱ्यांनी तो केला नाही, जिल्हाधिकारी प्रशासनानं केलेला आहे। आणि त्यामुळे आज जे 27 घरांना हे पैसे दिले ते तात्पुरत्या कुठेतरी जाऊन राहिलेले आहेत। मग आता ही 8 घरं आहेत, या 8 घरांमधली लोक जी राहतात आदिवासी मंडळी ते कुठून आले, हे इथलेच आहेत, इथल्याच लोकांचे कुटुंबीय आहेत। आणि मला विचारायचं आहे की 1970 साली जी गावठाणं सिडकोनं निश्चित केली त्या 70 सालाच्या गावठाणांचा विस्तार झाला नाही का? आणि मग गावठाण विस्तारासाठी अलीकडं शासनानं जी आर काढला आणि 250 मीटर 70 सालच्या गावठाणाच्या पासून 250 मीटरपर्यंतची घरं ही नियमित करणार असा नुकताच शासनानं एक जी आर काढल्याचं निदर्शनास येते। आदिवासी लोकांच्या गावठाणाचा विस्तार झाला पण त्यांना शासन कुठे ठेवणार आहे, मुंबईला जागा देणार आहे का कुठल्या तरी मंत्र्यांच्या बंगल्यांच्या आवारामध्ये जागा देणार आहे? आदिवासी लोकांचा वंशवाढ होत नाही का? आदिवासी लोकांची गरजेपोटी झालेली वाढ ही वाढ नाही का? आणि त्यांना ही झालेली वाढ या वाढीसाठी त्यांना आवश्यक ती जागा देणं हे ग्रामपंचायतीचं कर्तव्य आहे, हे सिडको प्रशासनाचं देखील कर्तव्य आहे। आणि जर याचा विसर सिडकोला पडला असेल तर
तातडीनं या बाबतीमध्ये सिडकोनं निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मी उद्या सिडकोचे जॉईंट एमडी यांना या बाबतीमध्ये भेटणार आहे, या मंडळींना सोबत घेऊन भेटणार आहे. आणि जर सिडकोनं आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर या आदिवासी बांधवांना सोबत घेऊन आम्हाला आमच्या या लोकांचं प्रतिनिधित्व वेगवेगळ्या संघटना करतायत, यापैकी एक संघटना म्हणजे वनवासी कल्याण आश्रम यांच्या कार्यकर्त्यांना आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल. ही भूमिका येण्याची वेळ आमच्यावरती येऊ नये अशी आम्ही शासनाला विनंती करतो, सिडकोला विनंती करतो. आणि जर तशी वेळ आली तर जे काही घडेल त्याला सिडको आणि प्रशासन जबाबदार असेल हे या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांच्या मार्फत या सगळ्या आदिवासींना न्याय मिळावा अशी आपल्यासाठी विनंती. धन्यवाद.